नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आज आपण या ठिकाणी खूप महत्त्वाचे आय एम पी कृषी तांत्रिक प्रश्न बघणार आहोत जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे ठरू शकता त्यामुळे सर्वांनी आपला व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे एक एक प्रश्नाचा या ठिकाणी चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे आणि जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा प्रश्न पहिला बघा भारतातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारे पीक पुढीलपैकी कोणते ऑप्शन आहेत चार त्यापैकी सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी योग्य उत्तर काय आहे याचा विचार करायचा आहे तर बघा प्रश्न पहिल्याचं ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए कापूस म्हणजे काय तर भारतातील सगळ्यात जास्त कीटकनाशक लागणारे पीक कापूस आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा बघा डॅश डॅश पंचवार्षिक योजनेत सिंचनाचा वाटा एकूण खर्चाच्या पंचवीस पेक्षा जास्त होता तर कोणती पंचवार्षिक योजना आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजे वाचून घ्या कोणत्या कोणत्या सातवी पंचवार्षिक योजना सहावी आणि आठवी पंचवार्षिक योजना पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तिसरा बघा देशात सुधार उपाय राबविण्यामागे दोन उद्दिष्टे होती पहिले उद्दिष्टे शेती उत्पादन वाढवणे होते तर दुसरे काय आहे या ठिकाणी सांगायचे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी काय सामाजिक न्याय सामाजिक न्याय हे दुसरे उद्दिष्ट होते प्रश्न क्रमांक चौथा बघा जगात सर्वात जास्त दूध देणारी किंवा जिला दुधाची राणी असे म्हटले जाते ती शेळीची जात पुढीलपैकी कोणती आहे तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी सानेन आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक पाचवा बघा मनुके तयार करण्याच्या प्रक्रियेत द्राक्षे सुकवण्यासाठी डॅश डॅश या सं, संयंत्राचा वापर केला जातो म्हणजे कोणत्या यंत्राचा वापर केला जातो तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी डिहायड्रेटर आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा सार्वत्रिक निवडणुकीनंतर पंचायत समितीची पहिली बैठक कोण बोलाव बोलावतो तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी जिल्हाधिकारी बोलवतो म्हणजे ऑप्शन क्रमांक दोन आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर सर्वांनी आत्ताच्या आत्ता आपल्या व्हिडिओला लाईक करा कारण की आपण गरजवंत अभ्यासू हुशार विद्यार्थ्यांसाठी खूप मेहनतीने असे व्हिडिओ आणत असतो त्यामुळे आत्ताच्या आता सर्वांनी आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे तर बघा प्रश्न क्रमांक सातवा खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये संवहिनी संस्था बीजाणू असते परंतु बीजे नसतात तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी टेरिडो फाईट हा आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा कारथाईमस टिक्टोरियस हे खालीलपैकी कोणत्या पिकाचे शास्त्रीय नाव आहे तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी करडई आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक नव बघा डायजाच्या फळांच्या बियांपासून व्यावसायिक पातळीवर तेलाचे उत्पादन केले जाते तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी कोकम आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक दहावा आर्किओपेरिक्स हा खालीलपैकी दोन वर्गांना जोडणारा पृष्ठवंशी प्राणी होता तर सर्व ऑप्शन तुम्ही वाचून घेत चला तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी सरीसृप आणि पक्षी आपलं योग्य उत्तर आहे आणि विद्यार्थी मित्रांनो आपण असेच महत्त्वाचे कृषी तांत्रिक प्रश्न घेऊन या ठिकाणी या अगोदर देखील बरेच व्हिडिओ बनवले आहेत जे तुम्हाला परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे नक्कीच ठरतील आणि त्यासोबतच आपण ग्रामसेवक प्रश्नपत्रिकेंचे देखील खूप या ठिकाणी व्हिडिओ बनवले आहेत ज्यामध्ये आपण खूप आय एम पी प्रश्न टाकलेले आहेत हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये जायचं आहे डिस्क्रिप्शनमध्ये आपण काही लिंक दिले आहे त्या लिंक्सवर क्लिक करून तुम्ही आपल्या इथून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी नक्की बघून घ्यायचे आहेत पण आधी हा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण बघायचा आहे मग त्यानंतर तुम्ही या ठिकाणी डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करून इथून मागचे व्हिडिओ बघायचे आहेत तर बघा प्रश्न क्रमांक अकरावा बघा पपईची लागवड प्रामुख्याने पुढीलपैकी कोणत्या प्रकारे केली जाते तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए बियांपासून केली जाते प्रश्न क्रमांक बारावा बघा पालाश या द्रव्याचे अधिक प्रमाण असणारे रासायनिक खत पुढीलपैकी कोणते तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए म्युरेट ऑफ पोटॅश आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा हळदीतील पिवळा रंग पुढीलपैकी कोणत्या द्रव्यामुळे येतो तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए कुरकुमिन आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चौदावा बघा रसायनांपासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी असेंद्रिय द्रव्य आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंधरावा बघा खालीलपैकी कोणत्या तृणधान्यामध्ये तेलाचे प्रमाण सर्वाधिक असते तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मका आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा पंचायत राज या विषयाशी घटनेचे कोणते प्रकरण संबंधित आहे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी नववे घटनेचे प्रकरण संबंधित आहे प्रश्न क्रमांक सतरावा बघा खालीलपैकी कोणती पर्यावरणाची समस्या नैरोबी येथे एकोणीसशे सत्याहत्तरमध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघांच्या कॉन्फरन्समध्ये चर्चिली गेली तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी वाळवंटीकरण आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठरावा औषध निर्माण कारखान्यातून येणारा कोणता जडधातू मानवास कावीळ रोग होण्यास कारणीभूत ठरतो तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए अर्सेनिक आपलं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणावीस बघा डॅश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे झाडाच्या शेंड्यांची वाढ खुंटते व झाडांना डायबॅक या नावाचा रोग होतो तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए तांबे आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक वीस बघा भातशेतीत संवर्धित केल्या जाणाऱ्या माशांची नावे खाली दिली आहेत त्यातील विसंगत नाव कोणते तर बघा प्रश्न क्रमांक वीसचं ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी सुरमही आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर या ठिकाणी सर्वांनी आपल्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर सर्वांनी आत्ताच्या आता आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचा आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा आधुनिक शेतीचे शाश्वत शेतीमध्ये रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला साधारण किती कालावधी लागतो तर ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए तीन ते सहा वर्ष कालावधी लागतो प्रश्न क्रमांक बावीस हरभरा पिकाची बी डी एन जी सातशे सत्त्याण्णव ही जात डायजॅशला दादने देणारी किंवा प्रतिकारक आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी मर आणि कूज आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेवीस चोवीस बघा खच खणून म्हणजे सरीवरंबा सिंचन करण्याची पद्धत डायजॅश यासाठी सुयोग्य आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी कपाशी आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा जमिनीमध्ये रेती पोयटा व चिकन मातीच्या सापेक्ष टक्केवारीस डॅशडॅश असे म्हणतात तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए, ए जमिनीचा पोत आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचवीस बघा पाण्याच्या विसर्जनाचा दर मोजण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर करतात तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी हायड्रोग्राफ काय हायड्रोग्राफ आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सव्वीस बघा पशु शेती म्हणजेच पशुपालन डॅश टक्के मिथेन वातावरणात सोडण्यास कारणीभूत ठरते तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी एकवीस आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा सिंचनासाठी पाण्याची गुणवत्ता साधारणपणे डॅश डॅशवरून केली जाते तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी वरील सर्व आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र दोन हजार एकोणावीस अंतर्गत महाराष्ट्र राज्य शासनाने डॅश डॅश हे अभियान हाती घेतले तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी जलयुक्त शिवार आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पण त्या अगोदर पुन्हा विनंती करतो आहे आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ प्रत्येक परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी नेहमी आणत असतो त्यामुळे आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा म्हणजे येणाऱ्या काळातील महत्त्वाचे व्हिडिओ किंवा त्यांची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर नक्कीच भेटेल प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए जिम कार कॉर्बेट आपलं बरोबर उत्तर आहे आता हा कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणत्या राज्यामध्ये आहे या ठिकाणी मला काय करायचं आहे सर्वांनी या ठिकाणी कमेंट करून सांगायचं आहे यावर मला अंदाज येईल की किती विद्यार्थी या ठिकाणी मनापासून अभ्यास करताय तयारी करताय परीक्षेची तर सर्वांनी कमेंट करून मला नक्की सांगा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तीस महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था कधी सुरू झाली तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी एक मे एकोणावीसशे बासष्ट आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकतीस बघा वनस्पती वर्गीकरणातील खालीलपैकी पायाभूत घटक कोणता तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी स्पीसीज आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक बत्तीस या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फुलकोबीचे खोड पोकळ होते तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी बोरॉन आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक तेहतीस बघा महाराष्ट्रात वसंतराव नाईक यांच्या जन्मदिन हा कृषी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा कृषी दिन हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी एक जुलै आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौतीस करडी क्रांती खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे सर्व ऑप्शन तुम्ही या ठिकाणी वाचून घेत चला तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी खते उत्पादन आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आता मला सर्वांनी या ठिकाणी कमेंट करून लगेच सांगायचं आहे चा की अंडी उत्पादनासाठी कोणती क्रांती करण्यात आली होती काय अंडी उत्पादनासाठी कोणती क्रांती करण्यात आली होती तर सर्वांनी या ठिकाणी कमेंट करून मला लगेच सांगायचं आहे प्रश्न क्रमांक पस्तीस बघा बहुतांश पिकामध्ये जे ते जमिनीला बराच उंच सकल्पना आणि उतार असतो अशा वेळी ही पाणी देण्याची पद्धत वापरता येते तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी तुषार सिंचन आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस बघा भूढी रोगाच्या नियंत्रणासाठी कोणत्या रोगनाशकाचा वापर करतात तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए बोर्डो मिश्रण आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सदतीस मुक्ता श्वेता जवाहर सेवन म्हणजे सात गौरव व शीतल हे डॅश डॅश पिकाचे प्रकार आहेत तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी तूर आपल्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आता मला सोयाबीन पिकाची एखादी जात या ठिकाणी मला काय करायचं आहे सर्वांनी कमेंट करून सांगायचं आहे मी वारंवार तुम्हाला कमेंट करायला ह्यासाठी सांगतो आहे की या ठिकाणी मला अंदाज घ्यायचा आहे की कि किती विद्यार्थ्यांचा या ठिकाणी अभ्यास झालेला आहे म्हणजे चांगल्या प्रकारे कोणी कोणी परीक्षेची तयारी केली आहे मला या ठिकाणी समजून जाईल तर सर्वांनी कमेंट करून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे प्रश्न क्रमांक अडतीस बघा भारतीय लोकांचे आरोग्य खालावण्यास खालीलपैकी कोणता महत्त्वाचा घटक कारणीभूत आहे तर ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी जलप्रदूषण आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रसिद्ध मुळांचे म्हणजेच साकव किंवा वेलींचे फूल आढळतात म्हणजे लिव्हिंग रूट ब्रिज आढळतात तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी मेघालय आपल्या बरोबर उत्तर आहे तर आता मला मेघालयवरनं या ठिकाणी एक प्रश्न आठवला आहे की जसं की या ठिकाणी मला सर्वांनी कमेंट करून सांगा की आपल्या भारतात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो किंवा कोणत्या राज्यात पडतो ज्याला कोणाला माहीत असेल त्या ठिकाणी नक्की कमेंट करून मला सांगायचं आहे प्रश्न क्रमांक चाळीस बघा खालीलपैकी भारतातील पहिले जीवावरण राखीव क्षेत्र कोणते आहे तर बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी निलगिरी आपलं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या शेवटच्या कळ्यावर दिसून येते तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी बोरॉन आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक बेचाळीस बघा ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्याची जबाबदारी कोणाची असते तर बघा ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन बी राज्य निवडणूक आयोग आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस बघा खालीलपैकी कोणत्या पिकाचा उपयोग दूध आणि दुग्धजन्य पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी सोयाबीन आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस बघा मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता तर ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी कान आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस बघा संपूर्ण महाराष्ट्रात उन्हाळी व खरीप दोन्ही हंगामासाठी शिफारस केलेली भुईमुगाची उपटी जात कोणती तर बघा ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी एस बी अकरा आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस बघा पण त्या अगोदर या ठिकाणी मी पुन्हा तुम्हाला विनंती करतोय सर्वांनी आपल्या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करायचं आहे आणि येणाऱ्या काळातील असेच महत्त्वाचे व्हिडिओ या ठिकाणी नेहमी बघण्यासाठी त्यांचा अभ्यास करण्यासाठी आत्ताच्या आत्ता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल प्रश्न क्रमांक सेहेचाळीस बघा टर्मिनेटर तंत्रज्ञानाचा वापर कोणत्या पिकासाठी केला जातो तर आता बघा प्रश्न क्रमांक सेहेचाळीसचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन डी कापूस पिकासाठी केला जातो पण या ठिकाणी टर्मिनेटर या तंत्रज्ञानाचा वापर का केला जातो आपण बघितलं कापूस पिकासाठी केला जातो पण त्याचा उपयोग का केला जातो या ठिकाणी मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे आणि सर्वांनी कमेंट करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे आणि उत्तर द्यायचा देखील प्रयत्न करायचा आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस बघा चांगल्या पोयट्याच्या मातीत पोयट्याचे प्रमाण साधारण डॅश डॅश टक्के असते किंवा किती टक्के असते तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी तीस ते पन्नास टक्के असते प्रश्न क्रमांक सेहेचाळीस बघा खालीलपैकी कोणत्या राज्यात इरंडीचे उत्पादन अधिक होते तर बघा ऑप्शन क्रमांक एक ऑप्शन ए गुजरात आणि आंध्र प्रदेश आपलं बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बघा पालाशे महत्त्वाचे पोषक द्रव्य वनस्पतींच्या वाढीसाठी खालीलपैकी कार्य करते किंवा कोणते कार्य करते तर बघा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे सर्व ऑप्शन वाचून घ्या पाणी व शारांचे शोषण वाढविते ऑर्गॅनिक ॲसिडच्या चयापचन क्रियेत भाग घेते अनेक संप्रेरकांना कार्यान्वित करते आणि याचं काय तर या ठिकाणी वरीलपैकी सर्व म्हणून मी तुम्हाला काय केलं आहे वाचून दाखवलं आहे हवं तर तुम्ही पुन्हा एकदा वाचून घ्या आणि याचं योग्य उत्तर काय आहे तर वरीलपैकी सर्व वरीलपैकी सर्व ऑप्शन क्रमांक चार आपलं योग्य उत्तर आहे शेवटचा प्रश्न आणि ह्या प्रश्न अगोदर पुन्हा आठवण करून देतो आहे आपण कृषी तांत्रिक प्रश्नांचे बरेच व्हिडिओ बनवले आहेत त्यासोबतच ग्रामसेवक महत्त्वाचे प्रश्न घेऊन म्हणजेच करंट अफेअरचे प्रश्न घेऊन या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचे देखील बरेच व्हिडिओ बनवले आहे हा व्हिडिओ संपल्यानंतर डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर क्लिक करा किंवा डी क्लासेस असं यूट्यूबवरती सर्च करा आपल्या लोगोवर क्लिक करून तुम्ही आपल्यातून मागचे सर्व व्हिडिओ बघून घ्या किंवा नॉर्मल तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर जरी क्लिक केला तर तुम्हाला आपल्यातून मागचे सर्व व्हिडिओ नक्की भेटून जातील प्रश्न क्रमांक पन्नास बघा संजीवक युक्त मलम म्हणजेच पेस्ट तयार करण्यासाठी कोणते माध्यम वापरतात तर ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन सी लॅनोलीन